माझ्या घराचं गोकुळ झालं मन आनंदान। वडा ए वडा आला बाबा तुझा सण हा। दरवर्षी प्रमाणे बायको काय करेन, नटून टटून साडे घालून छान तुझ्या पशीन आणि तुला सात फेरे मारन दुरी बांधून आणि काय मागेन शो नवरा मला सात जन्मासाठी पाहिजे। तू काय करायचं आजीबा तिचं ऐकायचं नाही। एकच जन्म कटवलाय बाबा। दरवर्षी मला तू येते आणि ती साडे घालून छान सुंदर नटून तुला दोरे बांधते। ही दोरे तुला बांधते, ही दोरे माझ्या बायकोनी बांधलाय। अजिबात तिचं ऐकायचं नाही, सात जन्म मागती। अरे बाबा आता सरकारने सुद्धा मान्य केले रे। नो 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 हाफ तिकीट म्हणजे काय? हाफ तिकीट म्हणजे आणि आता तू त्यांचं मानन करू बाबा। मला एवढं एक काम कर, मला अजिबात एवढा फक्त जन्म आहे ना, एवढाच जन्म मला बायको पाहिजे। मला पुढच्या जन्मी दुसरी बायको पाहिजे। ऐकायला शिक, सगळे जण महिलांचं ऐकतील बाबा। महिलांचं सगळीकडे सगळं कायदा वगैरे सगळं त्यांच्या बाजूने, पुरुषांच्या बाजूने काय आहे, तू सुद्धा त्यांचंच ऐकतोय। एक काम कर, मी विनंती पूर्वक तुला प्रार्थना करतो वडा, अजिबात बायकोचं ऐकायचं नाही, अजिबात नाही। अजून एक महत्वाचा मुद्दा, ते काय करतात माहिती का? दरवर्षीप्रमाणे येतात, तुम्हाला फेरे मारतात आणि काय म्हणतात, शो नवरा मला सात जन्मासाठी पाहिजे। अरे पण आमच्या व्यथा तर ऐकून घे, तू दे काय प्रॉब्लेम नाही, पण व्यथा ऐक। दररोज वांग्याची भाजी, बटाट्याची भाजी आणि ती भेंडी आणि ती कांदा लसूण मसाला, अरे मला सगळं खाऊन कटाळा आला रे बाबा। अजिबात काय भाज्या बिजा येत नाही, अजिबात काय येत नाही, काही येत नाही रे बाबा। मला पासून लग्न केलं दाद्या, एवढं माझं ऐकराव वडा, मी विनंतीपूर्वक सांगतो, मला पुढच्या वर्षी सॉरी पुढच्या जन्मी पुढच्या जन्मी मला नवीन बायको पाहिजे। पाहिजे म्हणजे पाहिजे, तुझ्यामुळे होते सगळं, तू मान्य करतोय सगळ्या अटी, त्याच्यामुळे मला अडचण होती। संसार करून कटाळलो संसार करून कटाळलोय बाबा। ऐक माझा, ऐक, सकाळी उठलं की काय असते, दूध आणा, साखर आणा, चहा पावडर आणा, भाजीला आणा, त्याच्यानंतर सिलेंडर संपला आणि त्याच्यानंतर शाळेत सोडायला जावा, पेट्रोल संपलं, इस्त्रीचे कपडे आणा, मटन मसाला आला, अंड्याचा मसाला आणा, भाजी आणा, बनवा, बनवून ती येणार खावा, चव नसती रे बाबा चव नसती बाबा, अजिबात चव नसती। एवढं सगळं करून सुगरण नाही, त्याच्यात काय जमत नाही, सगळ्या माझ्या लय अडचणी तुझ्या पाया पडतो बाबा। मला पुढच्या जन्मी नवीन बायको पाहिजे म्हणजे पाहिजे। दुसरे फसवले सासरवाडीच्या लोकांनी, अगोदर काय म्हणले, लय मोठा हुंडा देणार, तुम्हाला लय चांगलं सगळं स्वयंपाक येतो, सगळ्या भाज्या येतात, सगळं काय मस्त आहे काय येत नाही रे बाबा लय पासवले मला लय पासवले आता शेवटचं सांगतो हो, अजिबात तिचं ऐकू नको, नाहीतर मी काय करेन, ह्या द्वारे सगळ्यात काढीन आणि मला बांधून घेईन आणि तुझं नाव अर्ज करेन। अजिबात भाऊ तिचं ऐकू नको रे बाबा, लय कटळलोय। शेवटचे माझं सांगतोय, दरवर्षी बायको येतो, ह्या वर्षी अजिबात ऐकायचं नाही, मला पुढच्या वेळेस पुढच्या जन्मी नवीन बायको पाहिजे। नवीन म्हणजे नवीन, हिजा ऐकायचं नाही। जाऊ का, मला तुझ्याशिवाय आता कोण नाही, माझं कोण ऐकत नाही, फक्त तू ऐकतोय वडा, तुझा पाया पडतो बा। मी तुला असले लय दोऱ्यांचे बंडल आणून बांधन, पण माझ्या बायकोचं ऐकायचं नाही, नाही म्हणजे नाही। जाऊ का जातो वडा।